आपण बनवणार आहोत खारे वांगे। तर आता आस्वाद घ्या भाज्यांच्या राजाचा खारे वांग्याचा। साठी लागणारे मसाला साहित्य, एक वाटी मिक्सर मध्ये बारीक केलेले खोबरे, अर्धी वाटी गोड जिरे, एक लहान चमचा हळद पावडर, सोललेला लसूण 8-10 पाकळ्या, मीठ चवीनुसार, बारीक केलेली कोथिंबीर व फोडणीसाठी तेल। प्रथम आपण मिक्सर मध्ये फक्त जिरे बारीक करून घेऊ। नंतर त्यामध्ये खोबरे, हळद, लसूण, मीठ हे टाकून मिक्सर मध्ये मसाला तयार करून घेऊ। या पाककृतीचे नाव जरी खारे वांगे असले तरी मीठ प्रमाणातच टाकावे। आता आपण वांगी कापून व त्याला चिरा देऊन पाण्यामध्ये धुवून घेऊ। नंतर गॅस पेटवून त्यावर भांडे ठेवून त्यात तेल टाकून ते चांगले तापून घ्यावे व त्यात ही वांगी चांगली परतून घ्यावी। एका भांड्यात काढून घ्यावी।
आपण तयार केलेला मसाला परतून घ्यावा. हा परतलेला मसाला थोडा गार झाल्यावर तो वाट्यामध्ये भरावा. आता पुन्हा गॅस पेटवून त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून ते पाणी आटेपर्यंत चांगले शिजवून घ्यावे. चांगले परतलेले असले तरी पाणी टाकून ते शिजवून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मसाला शिजवून तो वाट्यात चांगला मुरतो. खाऱ्या वांग्याच्या पाककृतीमध्ये शेंगदाणे, तीळ, मिरची, गरम मसाला इत्यादी कोणतेच पदार्थ टाकू नयेत. तर तयार आहे आपले खारे वांगे. ही खारे वांग्याची रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा व माझा उत्साह वाढवा.